वी मेक बिझनेस विथ शिवाजी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बिझनेस जर करायचा असेल तर आपलं पहिलं प्रेम हा बिझनेस आपला पाहिजे. त्याच्यानंतर आजचे अशा बिझनेस आयडिया आपण घेऊन येणार आहे की ज्याच्याकडे 1 रुपया सुद्धा नाही आहे किंवा कमीत कमी रुपयामध्ये कसा आपण बिझनेस चालू करू शकतो. फक्त आज जो आपला बिझनेस आयडिया आहे, बऱ्याच जणांची कमेंट आली होती की आमच्याकडे फक्त 2 व्हीलर आहे आणि 2 व्हीलरवर आपण कोणता बिझनेस करू शकतो. आणि 2 व्हीलरवरच म्हणजे जो काही आहे, जे काही माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट साठी आहे ते फक्त 2 व्हीलर आहे. एक बाईक आहे माझ्याकडे, त्या बाईकवर कोणता बिझनेस करू शकतो हे बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या. आता त्याच्यावरूनच आपण असे बिझनेस बघणार आहे की जे फक्त आपण बाईकवर करू शकतो आणि बाईकच्या माध्यमातून आपण चांगला पैसा कमवू शकतो आणि इकडे तिकडे जॉब केल्यापेक्षा 25-30 हजार रुपये महिन्याच्या आरामात या बिझनेसच्या माध्यमातून आपण कमवू शकतो. अशाच बिझनेस आयडिया आणि ज्याच्याकडे काहीही पैसे नाही आणि आता सध्या जो काळ आहे तो एकदम व्यवस्थित असा आहे आणि आपण हा 2 व्हीलरच्या माध्यमातून चांगला बिझनेस करू शकणार आहे. तर आपली पहिली बिझनेस आयडिया आहे की आपल्या ओला आणि उबेर मध्ये आपले 2 व्हीलर रॅपिडो मध्ये जे काही आपले शहरातले बांधव आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक ठिकाणी याचे ऑफिसेस आहे तर त्याच्यामध्ये आपलं त्यांच्या ऑफिसला जाऊन जे काही डॉक्युमेंटेशनची प्रोसेस कंप्लीट करून आपण आपले जे रजिस्टर बाईक जे आहे हे ओला उबेर मध्ये आपण करू शकतो आणि निश्चितच या माध्यमातून आपण 20-25 हजार रुपये आरामात कमवू शकतो आणि याच्यामधून मिळणारं जे इन्कम आहे ते डे टू डे आपल्याला क्रेडिट होते. त्यामुळे डिपेंड आहे की आपण जेवढं वर्क करणार त्याच्यावर आपला हा बिझनेस चालणार आहे. त्यानंतरची बिझनेस आयडिया आहे, सेकंड नंबरची बिझनेस आयडिया आहे की आपल्याला जो बिझनेस करायचा आहे तो म्हणजे गोरिल्ला ग्लास, म्हणजे ज्याला आपण स्क्रीन गार्ड म्हणतो. 2 व्हीलरवर सिंपल एक छोटीशी छत्री लावून आपल्याला स्क्रीन गार्ड विकायची आहे. स्क्रीन गार्डचा जर विचार केला आपण तर फक्त 10 रुपये 15 रुपयामध्ये चांगलं कॉस्टिंग, म्हणजे एकदम कमी कॉस्टमध्ये आपल्याला हे कुठेही होलसेलमध्ये मिळून जाते. आणि आपण जे काही मोबाईल शॉप वगैरे आहे मोठे मोठे त्या ठिकाणी 100 ते 150 रुपयाला हे स्क्रीन गार्ड आपल्याला विकल्या जाते. पण आपण 50 ते 60-70 रुपयाला जरी स्क्रीन गार्ड दिलं तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर असं 400-500% मार्जिन हे आपण स्क्रीन गार्डच्या माध्यमातून कमवू शकतो आणि अत्यंत असा बेस्ट असा. आणि त्याच्यासोबतच आपण काही जे आहे हेडफोन जे एकदम कमी कॉस्टमध्ये कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला हेडफोन मिळतात, एक 10-15-20 रुपयाला आपल्याला हेडफोन मिळतात, तो ते सुद्धा आपण 50-100 रुपयाला विकून आरामात त्याच्यामधून सुद्धा 300-400% मार्जिन हे आपण कमवू शकतो. एवढा असा बेस्ट अशी अपॉर्च्युनिटी या बिझनेसमध्ये आहे. फक्त आपण काय करतो की छोटा समजतो कोणत्या याला, पण कुठलाही बिझनेस हा छोटा नाही आहे. त्याच्यामधून जो आहे तो तुमचं विजन तयार होते, त्याच्यामधून तुमचा जो बिझनेस करायचा किडा आहे तो जागृत होते आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तुम्हाला वेगवेगळे आयडिया हे डेव्हलप होत जातात आणि तुम्हाला सुचत जातात. त्यानंतरचा आपला तिसरा जो बिझनेस आहे, तिसरा बिझनेस हा तुम्हाला वाटत असेल खूपच हलका बिझनेस आहे पण तसं नाही आहे. तिसरा बिझनेस आहे तो म्हणजे सिम कार्ड विक्री. सिम कार्ड विक्री वेगवेगळ्या कंपन्यांचे जे रजिस्टर करून आपण त्यांच्याकडून जे त्यांच्या कंपनीचे सिम कार्ड हे विकू शकतो आणि ते सिम कार्डच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगलं कमिशन हे कमवू शकतो. याच्यामध्ये सुद्धा खूप चांगला असा चान्स आपल्याला आहे आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे सिम कार्ड घेण्यासाठी लोकांना आज ग्रस्त आहेत की नेमकं कोणत्या ठिकाणावरून जाऊन आपण हे परचेस करायला पाहिजे. तर आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम कार्ड आपण हे एकाच ठिकाणी हे देऊ शकतो. त्यानंतर एअरटेलने सुद्धा एअरटेल पेमेंट म्हणून एक ऑप्शन हा चांगला ऑप्शन सगळ्यांसाठी चालू करून दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून जे आहे की एअरटेलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन हे सुद्धा देऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जे आहे ते 2 ते 3% कमिशन हे एअरटेल पेमेंटकडून आपल्याला मिळत असते. एक म्हणजे लोकांची समस्या आपण दूर करतो, त्यांना जे पैशाची आवश्यकता आहे ते लोनच्या माध्यमातून आपण करतो. त्यानंतर जे काही ट्रान्झॅक्शन होते त्याच्यावर सुद्धा काहीतरी प्रमाणात आपल्याला कमिशन मिळत असते. तर एअरटेल पेमेंट हा सुद्धा एक बेस्ट असा ऑप्शन आपल्याकडे आहे. त्यानंतरची बिझनेस आयडिया आहे, 4 नंबरची बिझनेस आयडिया, ते म्हणजे की डिलिव्हरी बॉय. डिलिव्हरी बॉय म्हटलं की आपल्याला थोडंसं तुच्छपणा वाटते पण वेगवेगळ्या कंपन्यांचे जे अमेझॉन, फ्लिपकार्ट यांच्यासारखे जे साईट आहे, ई कॉमर्स साईट्स आहे, त्याच्यावर सुद्धा खूप मोठं ट्राफिक हे आता कन्वर्ट झालेलं आहे. बऱ्याचपैकी जे आहे परचेस याच्या माध्यमातून लोक करत आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं कमिशन आपल्याला मिळते. त्याच्यासोबतच आपण एखाद्या विमा कंपनीचा प्रतिनिधी जर बनलो, त्याचं जर आपण जर IC 38 एक्झाम पास केली
तर आपल्याला त्यांचा विमा प्रतिनिधी म्हणून आपण काम करू शकतो. कुठल्याही 1 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट शिवाय प्रत्येक विमा पॉलिसीवर वेगवेगळे, आता कोरोना नंतर बरेचसे लोक हे अवेअर झालेले आहे विमाबद्दल. तर विमामध्ये खूप चांगला असा स्कोप आहे आणि त्याच्यामध्ये मार्जिन सुद्धा 35-40% मार्जिन हे आपल्याला मिळते. तर या माध्यमातून सुद्धा 1 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट न करता आपण चांगले पैसे कमवू शकतो आणि खूप अशी चांगली अपॉर्च्युनिटी या विमा कंपनीमध्ये सुद्धा आहे. आणि याच्या माध्यमातून हेल्थ इन्शुरन्स, वेगवेगळे जे इन्शुरन्स आहेत ते करून सुद्धा आपण चांगली आपली वेल्थ गोळा करू शकतो. आपलं असेच नवनवीन बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. थोडं फास्ट झाला व्हिडिओ, पण आपल्याला वेळेचं महत्त्व खूप आहे. मी तुमचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही, म्हणून मी शॉर्टमध्ये तुम्हाला 4ही बिझनेस आयडिया सांगितलेला आहे. सर्वांनी आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आपल्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.